नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये भारतीय डाक विभागामध्ये मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। इंडिया पोस्ट किंवा डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांच्या मार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये टोटल 30,000 प्लस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, आणि वयाची अट या ठिकाणी ओपनसाठी 18 ते 40 वर्ष ठेवलेली आहे। यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्हाला रिलॅक्सेशन सुद्धा मिळत आहे। महत्वाचं म्हणजे या भरतीबाबतचा जी गोष्ट आहे महत्वाची, ती म्हणजे यासाठी एक्झाम होणार नाही आहे। विदाउट एक्झाम तुमचं 10 मार्कच्या जे बेसिसवर सिलेक्शन जे या ठिकाणी मित्रांनो होणार आहे, त्यामुळे अप्लाय करून तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध होत आहे। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मेक शुअर चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। या भरतीचा अपडेट जसं की ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक, नोटिफिकेशन, इतर सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल ई महाजॉब ऍपवर। त्यामुळे मेक शुअर तुम्ही हे ऍप सुद्धा डाऊनलोड कराल, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर येणाऱ्या मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनच्या मार्फत डिपार्टमेंट ऑफ पोस्टसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे। डाक विभागात ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा त्यांनी काय म्हटलं आहे पुढे, तर ग्रामीण डाक सेवक जीडीएस पदांसाठी ही भरती होत आहे, ज्यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल ऍप्लिकेशन फॉर एंगेजमेंट ऍट ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती होत आहे। त्यामध्ये सुद्धा ब्रँच पोस्ट मास्टर बीपीएमचं आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर एबीपीएमचं पद या ठिकाणी भरलं जाणार आहे। दोन वेगळी पदे आहेत, ज्यासाठी ओव्हरऑल 30,000 प्लस जागा भरल्या जात आहेत। यामध्ये वॅकन्सीची जी माहिती घेतली तर बघितला तर मित्रांनो ऑल ओव्हर इंडिया या 30,000 प्लस जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत। त्यामध्ये महाराष्ट्रासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता। महाराष्ट्रामध्ये ज्यामध्ये कोकणी किंवा मराठी भाषा तुम्हाला येत असेल तर तुम्ही या ठिकाणी 3,000 प्लस जागांसाठी अप्लाय करू शकता। 3,100 प्लस जागा आहेत ज्यासाठी तुम्ही महाराष्ट्रामध्ये अप्लाय करू शकता, जेणेकरून तुमचं जॉब लोकेशन तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मिळून जाईल। यासाठी क्वालिफिकेशन आपण बघूया काय लागणार आहे, तर बघा क्वालिफिकेशन ज्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन, पहिलं तर मित्रांनो 10वी पास असणे आवश्यक आहे, 10 पास सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे, ज्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश सब्जेक्ट तुमचा असणे आवश्यक आहे। जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त ज्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे, ज्या लोकेशन मध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या ठिकाणची तुम्हाला लोकल लँग्वेज असणे महत्वाचे आहे। तर महाराष्ट्रामध्ये अप्लाय करणार असाल तर कोकणी किंवा मराठी भाषा तुम्हाला येणे आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त अदर क्वालिफिकेशन मध्ये नॉलेज ऑफ कॉम्प्युटर, नॉलेज ऑफ सायकलिंग अँड ॲडव्होकेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। सो बेसिक क्वालिफिकेशन तुमचं 10 पास लागणार आहे, इतर गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू शकाल। त्यानंतर बघा यासाठी मित्रांनो एज लिमिट काय राहणार आहे अप्लाय करण्यासाठी, मिनिमम एज लिमिट 18 वर्ष तर मॅक्झिमम 40 वर्ष ओपनसाठी राहणार आहे। 18 ते 40 वर्ष एज लिमिट हे ओपनसाठी आहे। ओपनसाठी सुद्धा नंबर ऑफ इयर्स जे या ठिकाणी दिलेले आहेत ते चांगल्या प्रकारचे आहेत मित्रांनो। यामध्ये रिलॅक्सेशन तुम्हाला शेड्यूल का शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष, ओबीसीला 3 वर्ष, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ईडब्ल्यूएसला रिलॅक्सेशन नाही आहे, अपंग असाल तर 10 वर्ष, अपंग ओबीसी असाल तर 13 वर्ष आणि अपंग एससी एसटी मध्ये असाल तर 15 वर्ष एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे। यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी अप्लाय करता येते की नाही ते पाहू शकाल। सर्वात महत्वाची गोष्ट यासाठी सिलेक्शन कशाप्रकारे होणार आहे, तर बघा यासाठी एक्झाम होणार नाही आहे। कोणत्याही प्रकारची सिलेक्शन जे असणार आहे ते सिस्टीम जनरेटेड या ठिकाणी मेरिट लिस्टद्वारे होणार आहे। तुमच्या 10 जे मार्क असणार आहेत 10वीच्या मार्कच्या बेसिसवर हे तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होत असतं, ज्या मार्फत तुम्हाला त्या ठिकाणी जॉब हा मिळू शकतो। त्यासाठी अप्लाय करून ठेवणे महत्वाचं राहील। या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो अर्थात केल्यानंतर तुमचं जे सिलेक्शन आहे ते झाल्यानंतर तुम्हाला टाइम रिलेटेड कंटिन्युटी अलाउन्स अर्थात या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट मानधन जे असतं ते बीपीएमसाठी 12,000 ते 29,380 स्लॅब आहे, तर एबीपीएम किंवा डाक सेवकसाठी या ठिकाणी 10,000 ते 24,470 या ठिकाणी टीआरसीएस स्लॅब त्यांनी ठेवलेला आहे। दरम्यान तुम्ही तुमचा मानधन या ठिकाणी मिळवू शकता। यामध्ये पेस्केल नाही आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर तुम्हाला जो पेस्केल मिळतो तो तुम्हाला या ठिकाणी मिळत नाही, मात्र त्या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी मानधन त्यांनी दिलेला आहे ज्याचा स्लॅब या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल। त्यानंतर यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जीडीएसच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करायचं आहे किंवा ई महाजॉब ऍपवर किंवा वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला याबाबतचा अपडेट पाहता येईल। 3/8/2023 ते 23/8/2023 दरम्यान तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। 24/8 ते 26/8 जर का इश्यू झालेला असेल फॉर्ममध्ये तर तुम्ही
करेक्ट करू शकता. मात्र लवकरात लवकर यासाठी ऑनलाइन अप्लाय करणे आवश्यक राहील. अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो 100 रुपये फॉर्म फी घेतलेला आहे जनरल ओबीसी कॅडेटकडून. इतर कॅन्डिडेट जसं की महिला असाल कोणत्या कॅटेगरीमधले किंवा एससी एसटीला या ठिकाणी फी घेतलेली नाही, विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही अर्ज करू शकता. ई महाजॉब ऍपवर तुम्हाला या भरतीची लिंक मिळून जाईल, त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. किंबहुना www.emahajob.com या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला अपडेट पाहता येईल. एक चांगली संध्या आहे, अप्लाय करून ठेवणे आवश्यक राहील. तुम्हाला जर जॉब हवा असेल तर लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारा. महाजॉब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.